गोव्यातील तरुण पिढीने मासे क्षेत्राची करिअर म्हणून निवड करत नवी कौशल्ये आत्मसात केल्यास मासेमारी उद्योग राज्याची अर्थव्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत करू शकतो, असा विश्वास मच्छीमार मंत्री निळकंठ हळर्णकरांनी व्यक्त केला. पणजी येथे मच्छीमार मंत्री निळकंठ हळर्णकरांनी एका कार्यक्रम प्रसंगी बोलताना ही माहिती दिली. की सध्या गोवा कसं पहिली मायनिंगार डिपेंडंट आशिल्लो, तसं यापुढे तो फिशरीजार डिपेंडंट त्याप्रमाणे तितक्या लेवलाक आम्ही सपोर्ट, गव्हर्नमेंट सपोर्ट दिवपाक तयार आहा. लोक तयार जावंक जाय, सेल्फ स्टार्ट लोकांनी सेल्फ एम्प्लॉयमेंट तयार करपाक जाय. जसे आय आय टी बी आय टी आयज दोन भुरगे आयल्या, त्यांच्यानी क्रॅप फार्मिंग आर ए एस केलां, तशें बाकीच्यांनी करचें, जेणे करून आमी पॉसिबल आसा म्हणटा तुमी गोवा फक्त फिशरीजाचेर. हय, पॉसिबल आहा. फक्त यूथ आमचे जे यंग आहा त्यांच्यानी आपले कसलोय धंदो कसली सर्वीस करची त्याच्या बरोबर थोडा वेळ ह्या मार्गाने दिला जाईल तर आम्हाला खूप फायदा. आणि जेव्हा तुम्ही म्हणता की एक्सपोर्ट तितको वाढतो, जेव्हा तुम्ही म्हणता की गोवा डिपेंडंट ऑन फिशरी, नाही एक्सपोर्टाक मागणी खूप आहा, त्यांना पुरवू शकना, त्या खातीरूच लोक भायर सरोंक जाय. हे आय आय टी बीन असलेले भुरगे भायर सरोंक जाय, ते स्वतः वर्क एफिशियंसी एफिशियंसी जास्त असलेले लोक असूंक जाय, ते तर झाले जायत जाल्यार आमी जे उलयता ते खुबशे फरक आसा. जेन्ना आमी एक्सपोर्ट म्हणटा गोंयकार म्हणटा सगळें नुस्तें एक्सपोर्ट जालें जाल्यार गोंयकारांक मागीर नुस्तें एक्सपोर्ट करिना जाल्यार जी डी पी आमची ग्रोथ जायना. एक्सपोर्ट हो मार्ग सेपरेट, एक्सपोर्ट केलो जाल्यार फिशरमॅनांक जावं ट्रेडींग करणाऱ्यांक पयशे गावतले. एक्सपोर्ट म्हणटा सवाय भितर नुस्त्यातून कांय एक्सपोर्ट करून रावूं शकना, पूण एक्सपोर्टूय करपाक जाय, हेवूय करपाक जाय. आमी प्रोडक्शन वाडोवंक जाय, नॅचरल रिसोर्सीस आसा तितून प्रोडक्शन वाडूंक शकना, टॅक्नॉलॉजी मार्गान आमी करूंक शकता.